काय याचं नाव आहे? त्याचं नाव आहे अननसाचा मुरब्बा. अननसाचा मुरब्बा? पण एरवी जो आपण मुरब्बा करतो तो टिकतो, हा टिकतो का? हा 8 दिवस टिकतो ना. 8 दिवस टिकेल. ठीक आहे, साहित्य पाहूयात मग कृती करूयात. अननस, साखर, केशर आणि वेलचीपूड. पटकन आता कृती करूयात म्हणजे 10 मिनिटात तयार होईल. हो, काय करायचंय? आपण अननस घेतलेला आहे, बरं, ते पॅन मध्ये घालणार आहोत. त्याच्यावरती साखर घातली, बरं, एक जेवढी जेवढं अननस आहे तेवढी साखर, किंचित पाणी घालणार आहोत, अगदी साखर बुडेल असं, जास्त पाणी आपण घालणार नाही आहोत, कारण साखरेचं आता पाणी सोडणार आहे आणि अननसामुळे पण पाणी सुटणारच आहे. साखर वितळेपर्यंत अननस त्याच्यामध्ये शिजतात, फोडी बारीक करूनच घेतलेले आहेत फोडी, आणि फोडी शिजल्या की आपला मुरब्बा तयार. लगेच तयार तयार. आणि मग वेलची पावडर आणि केसर हे सगळं शिजल्यानंतर त्याच्यात चवीपुरतच आपण घालणार आहोत. साखर वितळेपर्यंत आपल्याला ठीक आहे, पटकन वितळते साखर. बरोबर, आणि ते वितळता वितळता अननस सुद्धा शिजेलच. हा, अननस सुद्धा शिजेल. चला मग आपण एक काम करूयात, जरा ही साखर वितळेपर्यंत, अननस जरा शिजेपर्यंत वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चला, साखर वितळलेली आहे, अननस शिजलेला आहे, बघा बरं झालंय का? झालं झालं, झालेलं आहे, उकळी व्यवस्थित आलेली आहे. आता आपण केशर घालणार आहोत, बरं, म्हणजे एक छान त्याचा फ्लेवर आणि रंग सुद्धा येईल, बदलेल, बरोबर, आणि वेलची पावडर घालणार आहोत, बरं, म्हणजे स्वादही छान येईल, बरोबर, आणि वेलची पावडर घातल्यानंतर आपला पाकातला अननस तयार झालेला आहे मुरब्बा. बर, हा व्यवस्थित तयार झालेला आहे. हा, क्या बात है. 8 दिवस टिकणारा हा अननसाचा मुरब्बा आम्ही अवघ्या 5 मिनिटात तयार केला, बरोबर. आपण त्याला सर्व्ह करूयात, गार्निश करूयात. पटकन तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. अननसाचा मुरब्बा करण्यासाठी लागणारे साहित्य: अननस, साखर, केशर आणि वेलची पूड. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये अननसाचे काप, साखर आणि पाणी घालून अननस शिजवून घ्यावा. अननस शिजल्यानंतर त्यामध्ये केशर आणि वेलची पूड घालून मुरब्बा तयार करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. अस्मिता मॅडम आज आपल्याकडे आल्या आणि तुम्ही आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की नवीन काहीतरी करणार आहे. तुम्ही त्या नवीन छान वेगळ्या रेसिपीज आमच्यासाठी केल्या, मला खूप बरं वाटलं. पण मला तुम्हाला विचारायचं की झी मराठी तुम्ही पाहता, तुम्ही मालिकाही पाहता, आम्ही सारे खवय्येही पाहता, आज स्वतः तुम्ही झी मराठीवरती एक प्रेझेंटेशन दिलं रेसिपीजचं, कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप मजा आली. रोज किचन मध्ये नुसतंच आपण काम करतो तेव्हा कोणी बघत नसतं आपल्याला, आपल्याला सगळेजण बघताय, त्याचा खूप आनंद वाटला. वा, एरवी तुम्ही ऑनलाईन विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना ट्रेनिंग देत असता, आज जरा वेगळ्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचला. हे एक ट्रेनिंग दिलं, हे ट्रेनिंग मी जास्ती जवळून पाहिलं. थँक्यू सो मच झी मराठी कडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेट असते. थँक्यू, धन्यवाद. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला आवर्जून कळवा. आणि त्यासाठी आपला हा पत्ता सोबत ईमेल आयडी आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. अस्मिताजींनी केलेले हे 3 पदार्थ आमच्या समोर आहेत आणि आता ते मला खायचे आहेत. एवढे छान पदार्थ जर मी खाल्ले नाहीत तर माझ्या हातून तो गुन्हा घडेल. आणि तुम्हाला तर माहितीये, अस्मिता म्हणलं की गुन्ह्याला माफी नाही, माफी नाही. त्याच्यामुळे आता आपण एक खाऊयात, पण त्याआधी आठवण म्हणून एक फोटो काढूयात. हो, नक्की. प्लीज बघा बरं त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. असाच लावू ना. आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तू आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.